अशा मस्त पडणाऱ्या पावसामध्ये गरमागरम कांदे पोळी, ह्याच्यामध्ये एक गोष्ट कमी आहे, गरमागरम चाय ती येईलच थोड्या वेळात। मी नाश्ता करून घेतो, तुम्ही नसेल केला तर तुम्ही पण करून घ्या, आपण भेटूया नंतर। या चहा पियायला। अशी पावसाला झाली सुरुवात की असे बदाम पडायला लागतात, मग आम्ही असे बदाम हे सगळे गोळा करून आरामात शाळेतून आलो की बसून खायचे। पेरू बघू कोणी काढलाय का। तो पेरू बघितला किती मोठा झालाय, माझी भरपूर इच्छा हा पेरू काढायची। त्याला काढून कच्चा येतो, त्याला काढायचा आणि तांदळात ठेवायचा आणि दोन तीन दिवसांनी जेव्हा केव्हा पिकेल तेव्हा मस्त कापून खायचा। मला तो पेरू हवाय, काढणार मी आज दुपारी येताना काढीन। नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात सिपली सावंत, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। पावसाला सुरुवात झाली आहे नवी मुंबईमध्ये, मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये जुईनगरमध्ये नेरूळमध्ये जिथे बोलाल तिथे अख्ख्या महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे। तुम्हाला सगळ्यांना पहिल्या पावसाच्या खूप खूप शुभेच्छा। मी आशा करतो तुमच्या इथे पण पाऊस सुरू झाला असेल। मी आता चिंचोली तलावाजवळ आलोय, म्हटलं आता एवढा पाऊस पडलाय तर बघू तरी पाणी केवढं भरलंय चिंचोळी तलावामध्ये। शाळा भरली आहे का यांची। पाऊस काय पडला, दोन दिवसाच्या पावसाने लगेच ज्या वेली सुकलेल्या होत्या मेलेल्या होत्या त्यांना लगेच पालवी बिलवी फुटून अख्खा सर्कल त्यांनी कव्हरअप करून टाकला। आता निसर्गाने त्या सर्कलचं सुशोभीकरण करून टाकलं, किती छान दिसते। सकाळपासून जो जोरदार पाऊस पडतोय तो अजूनपर्यंत थांबला नाही आहे। मी जेव्हा सकाळी उठलो 8 वाजता तेव्हापासून जो पाऊस सुरू आहे, मध्ये 15 मिनिटं अर्धा तासाची विश्रांती घेतली पावसाने आणि आता जवळजवळ 1-1.5 वाजायला आलाय, त्याच जोमाने आणि त्याच जोराने पाऊस पडतोय। हे बघा, हे डट्टू काकाचे मित्र, त्यांनी दिली पार्टी। ऍक्च्युली भजिया शोधत होते पण भजिया नाही मिळाल्या, हे मग आम्ही चकल्या घेऊन आलो। हो की नाही डट्टू काका? चकल्या घेऊन आलो तर आता आम्ही नाश्ता करतोय, आता थोड्या वेळाने निघाय, तरी पाऊस पडतोय म्हटलं काहीतरी आपलं छोटस सेलिब्रेशन होऊ दे। नट्टू काकांना पण नाही माहिती आणि ह्यांना पण नाही माहिती ऍक्च्युली हा व्लॉग जाणार आहे कुठे। जेव्हा केव्हा मी फेमस होईल तेव्हा त्यांना कळेल की आपण पण फेमस झालोय म्हणून, पण नट्टू काकांना फेमस करून राहणार। मस्त पाऊस पडतोय, अशा पावसात कोण बाहेर पडेल। अनलॉक असून हे लॉकडाऊन सारखं वाटतंय। हो, क्या बात है, इतका सकाळपासून जोरात पाऊस पडतोय ना, अजूनपर्यंत थांबला नाहीये। पहिल्याच दिवशी पावसाची एवढी दमदार हजेरी, मला वाटतं पाऊस आज ओव्हरटाईम करूनच जाणार आहे। असं वाटतंय ना मला की असं छत्री घेऊन पावसात फिरत राहावं, मस्त वाटतंय एकदम। चला मग मी तुमचा निरोप घेतो आणि मी हा पाऊस थोडा एन्जॉय करतो आणि आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, ठीक आहे। तुम्ही पण घरी जा, पाऊस एन्जॉय करा, खिडकीत बसून गरमागरम भजा खा,
चायनीज खा, सूप पिया गरमागरम, आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये। चला येतो मी, आणि जाता जाता तो दाखवला होता ना सकाळी पेरू, तो पेरू काढायचा, काही झालं तरी आज पेरू काढणारच। ओ बघितला पेरू किती मोठा झालाय, माझी खूप इच्छा आहे हा पेरू काढायची। हा पेरू मी फायनली काढून आणला, आजूबाजूला बघितलं कोणीच नव्हतं, हाताला लागेल इतका खाली आला होता पेरू, आणि केवढा मोठा आहे। पटकन काढला आणि धावत पळत घरी आलो, म्हटलं कोणी ओरडायच्या अगोदर बघायच्या अगोदर पळून आलेलं बरं, वर पटकन पळून आलं। काल आणलेला पेरू ठेवलाय, एक दिवस झालाय आणि पिकलाय, नरम नरम झालंय काही काही ठिकाणी, उद्या किंवा परवापर्यंत हा पूर्ण तयार होईल। आज तिसरा दिवस आहे जो मी पेरू आणला होता तो, अरे वा पिकला पेरू, पिकला जो हिरवा होता तो पिवळा झाला, अरे वा 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 वा, सगळा पिकला पेरू। आनंद ह्या गोष्टीचा आहे की झाडावरचा काढून आणलेला पेरू पिकलाय, बरीच वर्ष झाली असा मी झाडावरचा पेरू काढून आणला नव्हता आणि असा पिकवला नव्हता। ह्याला कापून बघूया आपण, अरे वा 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 वा, मस्त पिकलाय। ह्याला सगळं मीठ बीठ टाकून आणलंय, विदाउट केमिकल आणि नैसर्गिकरित्या तयार झालेला पेरू। मस्त आहे, गोड आहे एकदम, आणि मीठ टाकून तर अजून चव आली।